नितीन गायकवाड, मोहोळच आहे सोलापूर जिल्ह्याचा. आम्ही जयन घोरपडे टेंभुर्णी सोलापूर या नावाने खेळतो. इथे आल्यानंतर चिंबळे गावाच्या जे आयोजकांनी छोटंसं गाव असून एवढ्या चांगल्या प्रमाणात ज्या स्पर्धा आयोजित केल्या त्याबद्दल त्यांचं प्रथम अभिनंदन. आपण यापूर्वी ज्या स्पर्धा खेळल्या कुठे कुठे पारितोषिक पटकवलं काय सांगू? मी एक राष्ट्रीय खेळाडू आहे आणि पूर्ण भारतात आम्ही खेळलेलो आहे, म्हणजे गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा, कर्नाटक आणि हरियाणा ह्या प्रत्येक ठिकाणी आम्ही पारितोषिक असतात 1 ते 8 पर्यंत. मग कधी क्वार्टर खेळलो, कधी सेमीफायनल, कधी फायनल, म्हणजे अशा स्वरूपात आम्ही पारितोषिक पटकावलेली आहेत. आपल्या समोरचा जो संघ असणार आहे त्याला कशा पद्धतीने आपण चितपट कराल, काय सांगाल? चितपट म्हणता येणार नाही, दोन्ही आता ही तर ऑल इंडिया स्पर्धा आहे, मग ह्यात कॉम्पिटिटिव्ह तर सगळेच चांगलेच असतात. जो ज्यावेळेस खेळेल तो जिंकतो असं काही चितपट वगैरे आपण म्हणू शकत नाही. आम्ही ह्या ठिकाणी चिंबावे या छोट्याशा गावामध्ये महाराष्ट्र दिनानिमित्ताने ऑल इंडियाची शूटिंग बॉल स्पर्धा आयोजन केलं. खरं म्हणजे आमचा छोटासा गाव आधीपासून व्हॉलीबॉलवर प्रेम करणारं गाव आहे आणि त्याच पद्धतीत वारंवार आम्ही शूटिंग बॉलच्या छोट्या पद्धतीचे सामने आम्ही स्पर्धा इथे आयोजित करत होतो. पण ह्यावर्षी आम्ही महाराष्ट्र दिन निमित्ताने कलवामध्ये जे संघ नॅशनल लेवलचे संघ खेळत होते ह्यावर्षी त्यांच्याकडे टुर्नामेंट नाही झाली, म्हणून आम्ही ते टुर्नामेंटची ती संधी घेऊन आम्ही ह्या चिंबाव गावामध्ये या शूटिंग बॉलची टुर्नामेंट आयोजित केली आणि ती आयोजित करतेवेळी भरपूर आम्हाला सहकार्य आमच्या ह्या भागातल्या लोकांचा, गावातल्या लोकांचा मिळाला आणि हे भव्यसव्य स्पर्धा आम्ही आज करू शकलो. त्या ह्या स्पर्धामध्ये आउट स्टेटच्या म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या बरेचसे संघ आले आणि महाराष्ट्राचे बरेचसे संघ आम्हाला मिळाले. राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड असे मोठे संघ जे नॅशनल लेवलला खेळणारे संघ आणि मोठे प्लेयर्स त्याच्यामध्ये तेही आम्हाला आज लाभलेले आहेत तिथे. त्याच पद्धतीत महाराष्ट्राचे मोठे संघ इश्तियाक मालेगाव आणि शुएब जामनेर, आयसिस मालेगाव आणि टेंभुर्णे असे हे संघ जे आहेत त्यांना आम्ही आमच्यापर्यंत आणू शकलो हे आमचे भाग्य आहेत. आज आपण ही सामना इथे इथे आमची तयारी तुम्ही पाहू शकता. टुर्नामेंटचं आयोजन कुठल्या पद्धतीने, यंगस्टरने कुठल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं, भागातल्या लोकांनी कुठल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि एक चांगला दिवस आज महाराष्ट्र डे चांगला दिवस त्याचा हे आम्ही पवित्र घेऊन हे नियोजन केलेलं आहे. तुम्ही सर्व लोकांनी आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत आणि लोकांपर्यंत आमचा हा कार्यक्रम पोहोचवल्याबद्दल आम्ही तुमचंही धन्यवाद. हम लोग जो है तो ऑल इंडिया में हर जगह टूर्नामेंट खेलते हैं, नेशनल की सभी टीम जैसे ही हमारे साथ खेलती है और नेशनल में हम जहाँ भी टूर्नामेंट होंगे, हरियाणा, उत्तर प्रदेश, कर्नाटका, केरला वगैरह कहीं भी जहाँ पर भी हो हम लोग खेलने जाते हैं. और आज हम यहाँ पर खेलने के लिए आए, यहाँ का नियोजन बहुत अच्छा लगा, ग्राउंड वगैरह जो ऑल इंडिया में सबसे अच्छे टूर्नामेंट होते उसमें जो बेहतर टूर्नामेंट होते वो उसकी लिस्ट में टूर्नामेंट आएगा. ग्राउंड, नेट, बॉल, यहाँ की सारी चीज़ें बहुत अच्छी लगी. टूर्नामेंट भी बढ़िया है, टीमें भी अच्छी आई. जैसे कलवा का 1 मई का जो टूर्नामेंट होता है जहाँ पर जैसे अच्छे प्लेयर आते वैसे ही सारे अच्छे प्लेयर यहाँ पर आए. टूर्नामेंट भी बढ़िया होगा, सारी मैचेस अच्छे देखने मिलेंगे. जागृत महाराष्ट्राला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.